कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. वंदी चहा घे ग. वंदे लक्ष कुठे आहे तुझं? काही नाही हो, दिव्याचा विचार करत होते. तिच्या सोबत आता काही वाईट घडायला नको. वंदे अग, दिव्या नुसती सुंदरच नाही तर हुशार बी हाय, आणि संधी तर मुळीच दौडत नाही बघ. बरोबर संधीचा फायदा घेते, फुकट नाही घालवत संधी. आता शिवाचा विचार करायला पाहिजे ग. तिचं काय? तिचं काय म्हणजे? अग शिवानं त्या दिव्यासाठी एवढं चांगलं गिफ्ट तयार केलं होतं, त्याच्यासाठी मेहनत घेतली होती, पण कसा अपमान केला तिनं शिवाचा, त्या गिफ्टचा पण आणि शिवाचा बी. वंदी दिव्याला तू खडसवायला पाहिजे होत खरं. आई मला आता फक्त दिव्याच्या लग्नाची काळजी आहे, आणि शिवानीला काय गरज होती ते गिफ्ट बनवायची? शिवानीने या लग्नापासून दूर राहायला हवं, म्हणजे आपला अर्धा त्रास कमी होईल. काय वंदी अग, काय बोलतेस तू? ये वंदी, तुला खरंच वाटत का ग का शिवानं लग्नात येऊ नये? होणाऱ्या समद्या कार्यक्रमात तिनं भाग घेऊ नये हे खरंच वाटतंय तुला वंदी? असं नाही आहे, ती शिवानी कुणाचं ऐकून घेणारी नाही. मुलीकडची बाजू म्हटल्यावर आपल्याला पडतं घ्यावं लागणार, आणि त्यांच्याकडनं काही कमी जास्त झालं तर शिवानी ऐकून घेणार आहे का? ती गप्प बसणार आहे का? तिची ही इच्छा असणारच आहे, आणि म्हणूनच मी तिला लग्नात गोंधळ घालू देणार नाही. तसंही तिच्या येण्या न येण्याने काही फरक पडत नाही. वंदे गाई आहेस ना तू, हे समज बोलवत तरी कसं ग तुला? वंदे शिवा बहन आहे ग दिव्याची, बहिणीच्या लग्नात नको ती. आई शिवानीमुळे हे लग्न तुटायची भीती आहे ना, म्हणूनच आपण दिव्याच्या सासरच्यांना हे सांगितलेलं नाहीये की दिव्याला एक लहान बहीण आहे, म्हणूनच आपण लपवून ठेवलंय त्यांच्यापासून हे सगळं. त्यांच्या दृष्टीने आपल्याला फक्त एकच मुलगी आहे, ती म्हणजे दिव्या. कधी ना कधी कळणारच ना गतीस मी, तेव्हा काय करशील? जेव्हा कळायचं तेव्हा कळू दे, पुढचं पुढे बघू. पण आता तरी दिव्याच्या सासरच्यांना दिव्याला लहान बहीण आहे हे कळता कामा नये. वंदी अग काय? झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.